हिंगणघाट तालुक्यातील मुरपाड जिल्हा प्राथमिक शाळा, ग्रामीण भागातील इतर शाळांप्रमाणेच याही शाळेची ओळख। पण एकीकडे जग विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरत असताना आम्हीच पाठीमागे का राहू, यातून ही शाळा डिजिटल प्रवास करण्याचा प्रवास सुरू झाला आणि बघता बघता शाळेचं रूपडच पालटलं। अक्षर सुधार म्हणून मुलांना ओरडणारे पालक आपण पाहतोस, पण या शाळेत शिक्षकांनी त्यासाठीही खास उपाय शोधून काढला। इथे बहुवर्ग अध्यापन पद्धती असल्यामुळे दोनच शिक्षक आहे आणि पाच क्लास आहे। त्या पाच क्लासला हँडल करण्यासाठी दोन शिक्षकांचं समायोजन कसं करायचं यासाठी आम्ही लॅपटॉपचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकवतो। त्याचप्रमाणे शब्दाचं एक झाड असा एक उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये मुलांना प्रत्यक्ष वस्तू दाखवून त्याचं इंग्रजीत काय म्हणतात त्याला हे सुद्धा तिथे आम्ही दाखवलं होतं। सावलीमध्ये शाळेत मोजून दोन शिक्षक, त्यामुळे एका वर्गात शिक्षक शिकवत असताना इतर वर्गात मुलं गोंधळ करत नाहीत, कारण त्यांच्या जोडीला सरांनी एक खास मित्र ठेवलाय। त्याला सोबत घेतलं, बटन दाबलं आणि अभ्यास सुरू। विद्यार्थ्यांना स्वतःच्या आतमध्ये असलेले गुण कसे बाहेर काढता येईल, जसं आम्ही एक सँड स्लेट केली आहे, मुलांना आपले चित्र काढू शकतात, विद्यार्थी माहिती लिहू शकतात। तर हे सर्व जे विद्यार्थ्यांचे गुण आहे, विद्यार्थ्यांनी राबवलेले उपक्रम आहे, हे फक्त इथेच दाबून न राहता ही जगासमोर आणण्यासाठी आम्ही आमची शैक्षणिक वेबसाईट सुरू केली आहे। ही शैक्षणिक वेबसाईट जिल्ह्यातील पहिलीच वेबसाईट आहे। या शैक्षणिक वेबसाईटचा उपयोग फक्त याच विद्यार्थ्यांना किंवा याच शिक्षकांना होणार नाही, तर जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांना होणार आहे। आता समजा मासिक मीटिंग लावत असतो, मासिक मीटिंगमध्ये जसं ग्रामस्थांना बोलवलं जातं, जे पाल्य आहे विद्यार्थ्यांच्या, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा साधतो। चर्चा साधल्यानंतर त्यांना गोष्टी पडतात, कारण वारंवार आमचे जे शिक्षक आहे आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी गायडन्स करतात। तसं आम्ही ग्रामसभागातून, जसं मागचं बाल कंपाऊंडर शाळेचं आलेलो होतो, थोडंफार पैसे त्यांच्यातून, थोडंफार ग्रामपंचायतीतून सहकार्य करून आम्ही बांधकाम केलं, अशा पद्धतीचं आम्ही कार्य करत असतो। एखाद्या खासगी शाळेला शोभेल अशा पद्धतीने मुरपाड शाळेचं काम सुरू आहे। हे सारं काही शक्य झालंय ते शिक्षकांची इच्छाशक्ती आणि पालकांच्या समन्वयाने, त्यामुळे मुरपाड शाळेचा आदर्श इतरांनीही नक्कीच घ्यायला हवा। पराग ढोबळे, एबीपी माझा, वर्धा।